हेलो, श्री राम अंबज्ञ। मी श्रद्धा प्रशांत खानदारे, दादर केंद्र। मी ऋग्वेद सोसायटी, जिथे बापू पहिले राहत होते, बापू ए विंगमध्ये सेकंड फ्लोअरला राहत होते व मी बी विंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला राहते। सर्व साक्षी आहे बापू तू काय जाणेना, या अभंगाची प्रचिती मला 24 फेब्रुवारी 2018 या रोजी आली। त्या दिवशी अचानकपणेच रात्री 10 वाजता मला पॅरेलिसिसचा म्हणजेच पक्षाघाताचा मोठा स्ट्रोक आला। डावा हात, डावा पाय व तोंड वाकडे झाले। डावा हात व डावा पाय चालेनासे झाले। त्यानंतर अचानकच माझा मुलगा घाबरला, कारण मी घरी होते, त्याला काहीच सुचेना। आमचे फॅमिली फ्रेंड राजेश धुरू यांना त्यांनी फोन केला आणि राजेश या धुरू त्वरित आले। ही सुद्धा बापूंचीच कृपा, कदाचित त्यावेळेला ते तिथे नसले पण असते, पण बापूंच्या कृपेने ते पटकन त्वरित तिथे आले। त्यांनी माझ्या मोठ्या मुलाला माझ्या हातापायाला व तोंडाला उदी लावण्याचे सुचवले व त्याप्रमाणे माझ्या मोठ्या मुलाने साहिरने माझ्या डाव्या हाताला पायाला व तोंडाला उदी लावली। काही थोड्या वेळानंतर मला बरे वाटू लागले। त्यानंतर आम्ही ठरवलं की चला आता बापूंना अंबज्ञ बोलण्यासाठी आपण कुरुक्षेत्रमला निघूया, आणि त्या क्षणी आम्ही लगेचच कुरुक्षेत्रमला जाण्यास निघालो। कुरुक्षेत्रमला आम्ही गेलो, तिथे बापूंना मी नमस्कार केला, कुरुक्षेत्रमला पूर्णपणे नमस्कार केला। तिथे मी पूर्णपणे व्यवस्थित होती, पण तरी देखील बापूंची कृपा आणि बापूंचा चमत्कार हा तिथेही झाला की अचानकपणे डॉक्टर पौरसिंह तिथे अचानकच आले। आणि अचानक आल्यानंतर राजसिंह धुरूंनी त्यांच्या कानावर घडलेली सगळी हकीकत सांगितली। डॉक्टर पौरसिंह म्हणाले, तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता लगेचच नानावटी हॉस्पिटलला जाण्यास निघा। त्याप्रमाणे आम्ही तिथून लगेचच नानावटी हॉस्पिटलला जाण्यास निघालो। नानावटी हॉस्पिटलचे न्युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रद्युमन ओक यांचेही नाव त्यांनी सुचवले होते। नानावटी हॉस्पिटलला जाता क्षणी तिथे गेल्यानंतर अचानकपणे माझ्या पायातली ताकदच पूर्णपणे गेली, मला उभंच राहता येईना, मला चक्कर आली आणि त्या क्षणी मी तिथे बेशुद्ध झाले। जेव्हा मला जाग आली तेव्हा मी नानावटी हॉस्पिटलच्या ICU होते। पहाटेचे 4 वाजले होते, मला काहीच कळेना की मी इथे कशी आले, कधी आले, काय झालं। मी तर गुरुक्षेत्रमला होते, तिथून हॉस्पिटलला येण्यापर्यंतचाच प्रवास मला आठवत होता। ह्या सगळ्या विचारातच असताना एक पांढरे शर्ट घातलेले गृहस्थ उंच दिप्पाड समोरून चालत येताना मला दिसले। ते माझ्या बेडपर्यंत चालत आले। त्याने अलगदपणे, हळुवारपणे आणि काळजीपूर्वक माझ्या डोक्यावरून हात फिरवला। मी म्हटलं, डॉक्टर मला काय झालं आहे, मी इथे का आले आहे, माझी मुलं कुठे आहे, असे सगळे प्रश्नांचे भडीमार मी सुरू केले। त्यावर ते मला म्हणाले, बाळ काहीही काळजी करू नको, सर्व धोका टळलेला आहे, तू आता सुखरूप आहेस, नीट आहेस, तू फक्त आराम कर, मी तुझ्या सोबत आहे। त्यानंतर मला अचानक झोप लागली। 4:15 सिस्टर आल्या आणि मला म्हणाल्या, आता 6 वाजता डॉक्टर राऊंडला येणार आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे आम्ही तुमची तयारी सर्व करतो आहे। मी म्हटलं, हो सिस्टर, हे कसं शक्य आहे, आत्ताच तर डॉक्टर थोड्या वेळापूर्वी येऊन गेले आणि मला म्हणाले की मी एकदम ओके आहे, परफेक्ट आहे। सिस्टरनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले। त्यानंतर काही कालावधीमध्येच माझे डॉक्टर आले। डॉक्टर आले, मला बघून आनंदित झालेच, पण त्याहीपेक्षा डॉक्टर जास्त आश्चर्यचकित झाले। माझ्याकडे बघून फक्त डॉक्टर मला एकच वाक्य म्हणाले की, श्रद्धा खानदारे, धिस इज अ ह्यूज मिरॅकल ओनली मेड बाय बापू, अँड ओनली ही अँड ही कॅन डू दिस मिरॅकल, ही हॅज सेव्ह युअर लाईफ। डॉक्टरांच्या तोंडून हे शब्द ऐकता क्षणी माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले। मला काहीच सुचेना, मला काहीच समजेना की हे सर्व काय चाललं आहे। फक्त मला इतकंच कळत होतं की जे माझ्याबरोबर घडलेलं आहे हे मला जाणवत होतं। बापूंनी केलेला अफाट, अतुलनीय चमत्कार, बापूंचा एवढा मोठा अफाट आशीर्वाद की माझं जीवनच इथे बापूंनी पूर्णपणे वाचवलं, हे माझ्यासाठी विचार करण्याच्या पलीकडे होतं। त्यानंतर डॉक्टर तिथून गेले, मग 2 लेडी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आल्या। त्यांनी माझा डावा हात व डावा पाय हा एक्सरसाइज करून पाहिला, तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला की आदल्या दिवशी तुम्हाला स्ट्रोक येऊन गेला आहे मॅडम, पण तुमचा डावा हात आणि डावा पाय अगदी व्यवस्थितरित्या काम करतो आहे। मग त्यांनी ती सूचना पुढे डॉक्टरांकडे दिली। डॉक्टर मला म्हणाले, श्रद्धा खानदारे, 1-2 दिवस आपण ऑब्झर्वेशनसाठी राहतो आहे, त्यानंतर तुम्हाला डिस्चार्ज देण्यात येईल, काही टेन्शन नाही। 4थ्या दिवशी माझा मुलगा मला म्हणाला की, आई तुला माहिती आहे, ज्या वेळेला तुला हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं त्यावेळेला हॉस्पिटलच्या काउंटरला 8 लाख रुपये भरायचे होते ताबडतोब, त्याचबरोबर 1.5 लाखाचं इंजेक्शन तुला लगेच द्यायचं होतं, कारण तुझ्या ब्रेनमधली नस दबली गेली होती, त्यामुळे तुला पूर्ण मोठा धोका होता, तू कोमातही जाऊ शकत होतीस।
अशा वेळेला इथे सुद्धा बापूंच्या खूप मोठ्या अनुभवाचा, खूप मोठ्या चमत्काराचा आणि खूप मोठ्या आशीर्वादाची प्रचिती मला आली. ती म्हणजे माझं 1.5 लाखाचं इंजेक्शन कॅन्सल झालं. जणू काही त्या परमेश्वराला कळलेलंच होतं की हिची आर्थिक परिस्थिती खूप अडचणीची आहे, हिला कोणाचाच आधार नाही आहे, फक्त 2 शिकणारी मुलं हीच हिची आहे. इथे सुद्धा बापूंनी हा अफाट चमत्कार केला आणि माझं 1.5 लाखाचं इंजेक्शन कॅन्सल झालं. त्यानंतर मी 4थ्या दिवशी बरे झाले. 5व्या दिवशी डॉक्टर मला म्हणाले, श्रद्धा खानदारे, आता तुम्हाला 5व्या दिवशी आम्ही डिस्चार्ज देऊन घरी पाठवणार आहोत. त्यानंतर 5व्या दिवशी मला डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आलं. त्यावेळेला हॉस्पिटलचं बिल 70,000 झालेलं होतं. विचार करण्यासारखी गोष्ट होती ही माझ्यासाठी आणि माझ्या घरातल्यांसाठी सुद्धा की 8 लाख काउंटरला मला सुरुवातीला भरायचे होते, 1.5 लाखाचं इंजेक्शन मला इमिजिएट द्यायचं होतं, तिथे फक्त 70,000 बिल झालेलं होतं. हा सुद्धा अफाट चमत्कार आणि ही सुद्धा असीम कृपा फक्त माझ्या बापूंची आणि बापूंचीच आहे की एका आईच्या हाकेला माझा बापू धावून आला. यासाठी बापूंची जन्मोजन्मांची आणि खूप 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 मी अंबज्ञ असेल. त्यानंतर मी घरी आल्यावर इथेच आणि बापू इथेच फक्त थांबला नाही, तर बापूंच्या चमत्कारांच्या लीला अफाट आहेत, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही आणि बापू ते सहजरित्या करून जातो. तिथे इथे घरी आल्यानंतर मी मेडिक्लेमसाठी माझे पेपर्स सप्लाय केले. मेडिक्लेमवाले मला म्हणाले, अहो मॅडम, 3 महिने झाले आहे तुम्ही आता मेडिक्लेम काढलं आहे, कसं काय शक्य आहे तुमचा मेडिक्लेम पास होणं? तर मी म्हटलं, हे बघा, जी गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी शक्य नाही आहे ती माझा बापू सहज शक्य करू शकतो, तुम्ही प्रयत्न तर करून बघा. आणि त्या गृहस्थाने माझ्या विनंतीला मान्य करून मेडिक्लेमसाठी पेपर टाकले. मी विसरून गेले की चला आपण मेडिक्लेमला पेपर टाकलेत किंवा काय, पण बापू सगळं ध्यानात ठेवून होता आणि इथेही त्याचा चमत्कार, त्याच्या लीला चालूच होत्या, त्याचे कृपेचा सागर हा वाहतच होता. आणि त्यावेळेला 1 महिन्यानंतर मला अचानक फोन आला की मॅडम, तुमचा 65,000 मेडिक्लेम पास झालेला आहे. मला आनंदाने चक्करच यायची बाकी होती, कारण विचार करा, कुठे 8 लाख काउंटरला भरायचे होते, कुठे 1.5 लाखाचं इंजेक्शन, डिस्चार्ज होऊन घरी आल्यावर 70,000 बिल, आणि त्यातून देखील 65,000 बापूंनी मला परत केले फक्त 5,000. नानावटी हॉस्पिटलमध्ये 5 दिवस, ICU VIP ट्रीटमेंट, 5,000 कोण देणार, कसं शक्य आहे? पण हे फक्त एकच आणि एकच आपल्या बापूमुळे शक्य झालेलं आहे. आज हा अनुभव हा फक्त माझ्यासाठी अनुभव नाही आहे, तर बापूंनी हा मला दिलेला पुनर्जन्म आहे. ह्यासाठी ह्याच जन्मात आणि अनेक जन्मात मी जन्मजन्मी बापूंची ऋणीच असणार आहे. 16 मे 1998 साली माझं प्रशांत खानदारे यांच्याबरोबर लग्न झालं. ते सुद्धा बापूंचं भरपूर करायचे, कारण आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहिला होतो. त्यावेळेला आमच्या लग्नाच्या पूजेला बापू घरी आले होते. आजही मला तो दिवस आठवतो आणि बापू दोनच वाक्य म्हणाले, बेटा, काही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुझा बाप इथे बसलेला आहे, तुला कधीच आयुष्यात कसली काळजी करायची गरज नाही. कदाचित कालांतराने मी ती गोष्ट विसरूनही गेले असेल, पण बापू ही गोष्ट विसरला नाही. 1998 ते आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात बापूंनी माझा हात आणि साथ कधीच सोडला नाही. आज माझी हात आणि साथ जर कोण देत असेल तो अख्खा अखंड माझा बापू. आय लव्ह यू माय डॅड, आय लव्ह यू फॉर एव्हर.